आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने या मंदिराचं भूमिपूजन आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही परमपूज्य प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या करवी झालेली आहे. त्यांनी कुदळ मारून गर्भगृह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कुदळ मारून त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे. तसेच त्यांच्या हस्तेच हे तिडके टेम्पल कन्स्ट्रक्शन जी कंपनी आहे त्याचे मालक या ठिकाणी तिडके साहेब हे हजर आहेत. त्यांना आज कराराप्रमाणे आपण एक रक्कम भरीव रक्कम त्यांना अर्पण करत आहोत, देत आहोत, सुपूर्द करत आहोत आणि रामनवमीला हे प्रत्यक्ष कामाची सुरुवात करणार आहेत. साधारण आठवडा आहे, आज सकाळी ते आले. आर्किटेक्ट साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण केलेल्या मंजूर नकाशाप्रमाणे त्यांनी या ठिकाणी मार्किंग केलं, त्यांचे सहकारी आले होते त्यांनी मार्किंग केलं आणि सगळं मेजरमेंट घेऊन प्रत्यक्ष गर्भगृह आणि सभामंडप कशा पद्धतीनं राहणार आहे याचं मार्किंग आज त्यांनी दिवसभर केलं आणि ते केल्यानंतर आजचा दुपारचा कार्यक्रम पहिल्यांदा आपलं भूमिपूजन झालं. या कामामध्ये सर्व तरुण मंडळी जी आहे पुण्यतिथीपासून जी कामाला लागली ती मूर्त स्वरूपात यायला प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला गुढीपाडवा हाच मुहूर्त साधायचा असेल म्हणून की काय माहीत नाही. आणि कालचा महाराजांचा एक कोणाला तरी तरुणांना बुद्धी दिली, ज्येष्ठांनी साथ दिली आणि या ठिकाणी या मंदिराचा आज आपण भूमिपूजन सोहळा संपन्न केलेला आहे. परंतु कोणालाही विनमुख न जाऊ देता आपल्याला या ठिकाणी तिडके साहेबांना जो ॲडव्हान्स रक्कम द्यायची आहे ते आपण आता अमळनेरकर साहेबांनी हस्तांतर केली आहे. आपण काउंटिंग करून व्यवस्थितरित्या आपण त्यांना पुन्हा एकदा तपासणी करून आता देत आहोत. त्यांनी जे प्रॉमिस केलेलं आहे येत्या 6 महिन्यात ते मंदिराचं काम पूर्ण करणार आहे आणि रामनवमीच्या दिवशी प्रत्यक्ष JCB किंवा जे काही साहित्य आहे त्यांचं कारागीर वगैरे आणून या ठिकाणी ते कामाला सुरुवात करणार आहेत. खूप चांगला योग आहे की असे कोटीनं काम करणारे एक तिडके साहेब आपल्याला भेटलेले आहेत. आर्किटेक्ट महेश साळुंके यांनी त्यांना आपल्याला शोधून दिलेलं आहे. आपेगावचं मंदिर त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आपल्याकडे हर्ष सावंगीला एक मंदिर पूर्ण करतायत आणि खरोखरच हे देवाचीच कृपा असावी लागते की चांगली माणसं भेटावीत, सद्गुणी माणसं भेटावीत. त्यांचा 3-4 पिढ्यांचा मंदिर बांधण्याचा अनुभव आहे आणि असे ते आपल्याला भेटल्यामुळे आज पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या आपण त्यांना हा जो आपला त्या रकमेतला ठरलेल्या रकमेपैकी जो निधी आहे तो आपण अर्पण करत आहोत, देत आहोत, सुपूर्द करत आहोत. त्यांनी लवकरात लवकर काम करावं. मंदिरासोबत इतरही वास्तू बनणार आहेत. बरोबर आहे, मंदिरासोबतच आम्ही संकल्प केलेला आहे की या सध्याची जी समोरची लाईन दुकानांची आहे याच्यावरती आर्किटेक्ट साहेबांनी पूर्वीच प्लॅन केल्याप्रमाणे या ठिकाणी 10 रूम्स विद्यार्थ्यांकरता म्हणजे ज्याला आपण वसतिगृह म्हणतो असं वसतिगृह या ठिकाणी होणार आहे. त्याचंही साधारण असा आम्ही संकल्प केला आहे की या 1 महिन्याच्या आत दुसरे कॉन्ट्रॅक्टर, कारण हे साहेब फक्त मंदिर स्पेशलायझेशन आहे, दुसरे कॉन्ट्रॅक्टर पाहून जे कमीत कमी कामामध्ये करतील ते 10 डोनर आहेत. 7 रूम्स या कंडी साहेबांनी, शिवनाथ कंडी साहेबांनी देऊ केलेले आहे. 1 रूम वसंतराव जाधव यांनी देऊ केलेली आहे. 1 रूम मनोजी जाधव यांनी, त्यांचे सखारामपंत जाधव जे आहेत त्यांच्याकडून केलेली आहे आणि उर्वरित 1 रूम सतीश जयकर यांनी केलेली आहे. असा हा 10 रूमचा प्रोजेक्ट तो सुद्धा साधारण या येत्या 1 महिन्यामध्ये आपण करणार आहोत आणि त्यालाही असाच उदंड प्रतिसाद मिळणार आहे. त्याची सुरुवातच मनोज जाधव यांनी वाचनालयाकरता 51,000 रुपये त्यांच्या व्यक्तिगत निधीतून दिलेला आहे. वाचनालय तयार नव्हतं त्यापूर्वी निधी देणारा हा एकमेव माणूस असावा आणि जे की सध्याचे संस्थेचे अध्यक्ष आहेत. असा हा सगळा आम्ही यात प्रकर्षाने गोष्ट एक पाळलेली आहे की कोणाचाही फोटो किंवा कोणाचाही या ठिकाणी आम्ही प्रसिद्धी न देता फक्त केवळ आणि केवळ संत सेना शिक्षण प्रसारक मंडळ संभाजीनगर हे या ठिकाणी हाच एक माध्यम राहणार आहे ज्याच्या छत्राखाली संतांची कृपेने ते हे सगळं होणार आहे. तर होस्टेल्स आणि सुसज्ज असं वसतिगृह ज्याला आपण म्हणू, सुसज्ज असं वाचनालय आणि विद्यार्थ्यांना मराठवाडा ही मराठवाड्याची ही राजधानी असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तेही लवकरच आपण पुरण्याचा करण्याचा प्रयत्न करणार. डोनर तयार आहेत, फक्त त्यांना एकत्र आणणारं कोणी नव्हतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांनी या ठिकाणी साथ दिली म्हणून सगळ्या ज्या आपल्याकडे ज्या काही मध्यंतरीच्या काळात वनवास होता तो फिटलेला आहे आणि 17 मे रोजी आपल्याला धर्मादाय आयुक्त यांच्याकडून एक ऑर्डर निघणार आहे त्याची आपण वाट पाहू आणि त्यानंतर आपल्याला आणखीही गतीनं पुढे जाता येईल. आज थोडंसं आपण जरी कमी म्हटली तरी स्पीड भरपूर आहे ही आणि या तरुण मंडळीचं
यात खरोखर वाखाणण्याजोगं काम आहे. त्यांना ज्येष्ठांची साथ आहे, ज्येष्ठांचा विचार आहे, ज्यांना पूर्वीचा इतिहास माहिती आहे, हे सर्व सोबत आले आणि सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. नामोल्लेख करणं काही योग्य होणार नाही, पण जुने जाणते डॉक्टर अतकर साहेब, डॉक्टर पंडित साहेब, कचुरजी यादव हे शेड्यूल वनमध्ये जे होते ते सगळे या ठिकाणी आले आणि सर्वांनी भरभरून या वास्तूकरता, या कामाकरता त्यांचे आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्या आशीर्वादाच्या पोटीच आपण आज आपण हे कार्यक्रम घेत आहोत. एवढं माझं याविषयी लांबलेलं सगळं सांगतोय मी. आणखी काय आपले प्रश्न? सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या कन्स्ट्रक्शन? हां, माझ्या कन्स्ट्रक्शनचं नाव तिडके टेम्पल आर्ट कन्स्ट्रक्शन आहे. माझं मूळ ऑफिस पुणे येथे आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या 5 राज्यांमध्ये आम्ही मंदिराची पूर्ण कामं केलेली आहेत. माझी सध्या तिसरी पिढी कार्यरत आहे. सध्या पिढीमध्ये आमच्या फॅमिलीतले जवळपास 8 ते 10 जण आम्ही या मंदिर शिल्पकलेमध्ये काम करतो. सध्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, सॉरी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये माझे 5 ते 6 कामं चालू आहेत. त्याच्यामध्ये आपल्या संतसेना मंदिराचं एक नवीनच भर त्याच्यामध्ये पडलेली आहे. त्याचा सगळ्यांचं आभार मानतो की तुम्ही मला सगळ्यांनी जे हे केलेलं आहे त्याच्यासाठी सर्वांचा आभार मानतो. तर मंदिराचा मूळ बेस आहे, गर्भगृह आहे, तो 12 फूट बाय 12 फूट आहे. त्याच्यानंतर समोर सभामंडप आहे, तो 20 फूट बाय 20 फूट आहे. आणि मंदिराच्या पूर्व दिशेला एंट्री गेट आहे, त्याच्यामध्ये 8 फूट बाय 5 फुटाचा पोर्च आहे आणि उत्तर आणि दक्षिण बाजूला 2 पोर्च आहेत एंट्रीसाठी. ते पण 8 फूट आणि 5 फूट 8 बाय 5 या मापाचे आहेत. मंदिराची स्लॅबची हाईट जी आहे ती 11 फूट उंच आहे आणि मंदिराच्या मूळ गर्भगृहाच्या शिखराची उंची स्लॅबपासून वरती 24 फूट आहे. आणि मंदिराच्या तीनही पोर्चवरच्या शिखराची आणि सभामंडपावरती एक शिखर असेल असे मिळून पूर्ण 5 शिखरांची असा पूर्ण स्ट्रक्चर माननीय आर्किटेक्ट महेश साळुंके साहेब यांनी खूप छान पद्धतीने तयार केलेला आहे. मंदिर पूर्ण 6 महिन्यामध्ये पूर्ण केले जाईल, 6 महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाईल. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही, विठ्ठल रुक्मिणीची आणि मूर्ती थोडीशी मोठी असेल आणि संत सेना महाराजांची मूर्ती थोडीशी लहान असेल. आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती थोडीशी पाठीमागे असेल 6 इंच आणि संत सेना महाराजांची मूर्ती पुढे असेल. आणि मूर्तीची उंची जी आहे जर आपण जवळपास पाहिली तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही 3.5 फुटाची येईल आणि रुक्मिणीची मूर्ती 3 फूट 3 इंचाची येईल आणि सेना महाराजांची मूर्ती 2.5 फूट ते 2.75 फूट या मापाची असेल.